गावात सेवनस्टार एक्सप्रेस ठळक घडामोडींसाठी पाहूयात हेडलाइन्स. विड्यामध्ये 500 आणि 1000 नोटा बदलण्यासाठी बँकेमध्ये ग्राहकांची गर्दी. केनॅग्रो साखर कारखान्याचा गळीत हंगामा उत्साहात. केनॅग्रो साखर कारखाना 5 लाख मॅट्रिक टन गाळप करणार, पृथ्वीराज देशमुख यांचे आवाहन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. विड्यामध्ये 500 आणि 1000 नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सगळीकडेच 500 व 1000 नोटा बँकेत भरण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. जुन्या 500 व 1000 या नोटांचा 11 नोव्हेंबर पर्यंत रुग्णालय, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी नोटांचा वापर करण्यात येणार आहे. इतर गरजांसाठी तुम्ही मोबाईल बँकिंग, फंड ट्रान्सफर, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. अन्य बँकात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. ग्राहकांनी गोंधळून न जाता दिनांक 30 डिसेंबर पर्यंत पैसे बदलण्याची मुदत आहे. ज्यादा वेळ काम करून बँकेच्या वतीने सेवा देण्यात येतील, असे बँक शाखा अधिकाऱ्यांनी सांगितले. काही प्रॉब्लेम नाही, गर्दीमुळे थोडासा वेळ लागतो. बँकेमध्ये आम्हाला वरच्या ऑफिसने पण कॅश पाठवून सहकार्य केलं. कॅश संपायचा काही प्रश्न नाही आहे आणि लोक पण शिस्तीत आम्हाला सहकार्य करतात. लोकांचा पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा सध्या त्रास नाही. टोकन सिस्टीम आम्ही चालू केल्यामुळे काय झालं की बरोबर नंबरप्रमाणे लोक येतात, गोंधळून काही जात नाही. सगळे कर्मचारी आमचे याच कामासाठी आम्ही तैनात केलेले आहे. ATM ची सेवा उद्यापासून चालू होईल, पण आम्हाला मध्ये ब्रेक व्हायचा काही प्रश्न नाही आहे. आता कॅश संपलेच तर आमची ती अडचण झालीच, पण तो आम्हाला आता काही प्रॉब्लेम नाही. आणि रोजच्या रोज आमच्याकडे कॅश येणार आहेत. नवीन नोटा पण 2000 आल्या, त्यामुळे पेमेंट करायला आम्हाला आता सध्या कुठल्याही प्रकारची अडचण नाही. नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. आमचे सगळे स्टाफ सगळ्यांना शिस्तीत कामकाज करून घेत आहे. सगळ्या स्टाफचं सहकार्य आहे आणि कस्टमरचं पण आम्हालाही सहकार्य आहे. रांगेत उभं राहिलं तरी कोणी आरडाओरडा करत नाही, उशीर झाला म्हणून. हां, काही प्रॉब्लेम नाही. विड्यामध्ये युनिक ऑटोमोबाईल कंपनीचा मेगा रोड एक्सचेंज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमावेळी न्यू डस्टर ऍडव्हेंचर गाडीचे लॉन्चिंग करण्यात आले. अत्याधुनिक असणाऱ्या या गाडीचे लॉन्चिंग क्राईम ब्रँचचे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी BS महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेव्हन स्टारचे संपादक गणेश पवार, रमेश सूर्यवंशी, स्वप्नील देसाई आदींसह मान्यवर उपस्थित होते. केनॅग्रो साखर कारखान्याचा गळीत हंगामा उत्साहात. केनॅग्रो साखर कारखान्याचे 5 मेट्रिक टन गाळप करणार, असे आवाहन पृथ्वीराज देशमुख यांनी केले. रायगाव तालुका कडेगाव येथील केनॅग्रो साखर कारखान्याचा सन 2016-17 16व्या गळीत हंगामा शुभारंभ कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. देशमुख पुढे म्हणाले की हा साखर कारखाना कर्जमुक्त झाला असून पुढील गळीत हंगामा 45,000 लिटर प्रतिदिन निर्मितीचा अस्वानी प्रकल्प, 22 मेगावॅटचा सहजीवन निर्मिती प्रकल्प सुरू करणार आहोत. विटर पेट्रोल पंप चालकांकडून 500 रुपये इंधन घेण्याची सक्ती, नागरिकांमध्ये नाराजी. देशात 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद झाल्यानंतर व दिनांक 11 पर्यंत या नोटा पेट्रोल पंपावर घेण्याचे आदेश असताना ग्राहकांकडून 500 रुपयाचेच इंधन घेण्याची सक्ती पेट्रोल पंप चालकांनी केली, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला असला तरी याचा अनेक जण गैरफायदा घेत आहेत. नागरिकांना सहकार्य करण्याची सोडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. लोकांनी 500 रुपयाचे इंधन घ्यावे, अन्यथा आम्ही इंधन देणार नसल्याच्या प्रकाराने एसटीनं पण एसटीनं प्रवास केला तरी एसटीवाले पण म्हणतात सुट्टं नाही ती आमच्याकडे, काय करू आपण. आता सुट्ट्या 100-200 एवढं काय अधिक कुणाकडेच नाही ती म्हणल्यावर आपण काय करायचं. आता तुम्ही काय करणार परत काय काय? आता बँकेत गेलो तर बँकेत पण जमा होणं झाले, ती म्हणते ती बारका खात आहे, असं आहे तसं आहे, आम्हाला एका दिवसात एवढी गर्दी, हे सगळं म्हणल्यावर ना मुश्किल होते आजच्या दिवसात एवढे. हा प्रकार विटेतील पेट्रोल पंप चालकांनी करून नागरिकांची लुबाडणूक सुरू केली आहे. पुन्हा भेटूया ठळक घडामोडींसोबत. पाहत रहा फक्त सेव्हन स्टार एक्सप्रेस. नमस्कार.